तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ती थोड़ी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ती थोड़ी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा अथवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोड़ी पाया पडिलो बराडी विठाला विठाला तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोड़ी पाया पडिलो बराडी अभंग तुकोबारांचा चार चरणाचा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 22वं वर्ष आणि याच्यातली दुसरी कीर्तन सेवा माझ्याकडे आहे। ज्यांच्या प्रांगणामध्ये ज्यांच्या कृपा आशीर्वादानं ज्या संस्थेच्या नावानं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तो भीमाशंकर सामाजिक संस्था बरोबर आहे ना, सर्व भीमाशंकर सोसायटी असेल भीमाशंकरच्या या प्रांगणामध्ये राहणारे सर्व लहान मोठे वयस्कर सर्व अधिक बाहेरून आलेले सर्व पाहुण्यांनाही मी धन्यवाद देतो। मंडप भरलाय तशी अर्धा याच्यानंतर खरं जेवण पाहिजे म्हणजे मंडप पुरा भरत जाईल। आज शंकराच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। 21 वर्ष आपण भगवान शंकरालाही ऐकत आलेलो आहोत। अन्य अन्य कीर्तनकारांकडून जसा जसा विषय ज्याच्या ज्याच्या बुद्धीला आला पिंडे पिंडे मतीर भिन्ना प्रत्येकाचा असणारा प्रत्येकाचा विषय वेगळा आहे। प्रत्येकाची असणारी अभंगाची प्रणाली वेगळी आहे। आणि आजही आपण थोडंस भगवान शिवाशी निगडित असणाऱ्या विषयाशी पुनश्च एकदा कोणाचाही नावांचा उल्लेख करत मी बसणार नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं दोन गोष्टीमध्ये आम्ही नाराज बदनाम होतो दोन गोष्टीमध्ये कसं एखाद्या कीर्तनकारानं समाजामध्ये गेल्याच्या नंतर ठराविक लोकांची नावं घेतली का बाकीच्यांची तब्येत बिघडते हा एक कार्यक्रम। आणि दुसरा साधी गंमत बा आता तुम्ही चपला काढून बाहेर इथं आलात आलात की नाही तुमच्या एखाद्याच्या चपला आज माझ्या कीर्तनात जाऊ द्या तो रोज उद्धार करणार। खालकर महाराजांच्या कीर्तनाला गेलो माझ्या चपला गेल्या पण जाता नाही तुम्हाला सांगून तुम्ही 1000 रुपयाचा नवा जोड घेऊन सप्त्याला या जर तुमची कधी चप्पल गेली तर त्याला जबाबदार मी राहील कधीच जाणार नाही। फक्त एक काम करायचं कीर्तनाला येताना आतमध्ये एक या कोपऱ्यावर सोडायची एक त्या कोपऱ्यावर सोडायची पण आता राहील की नाही शंका आहे कारण नेणारा जर हे ऐकायला असेल एक आध्यात्मिक सहवास तुमच्याशी आज साधतो। भगवान शिव हे तीन स्वरूपामध्ये आहे सत्य शिव स्वरूप म्हणजे कल्याण रूप आणि सुंदरता। जसा आपला वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे राम कृष्ण हरी तसं भगवान शिवाचं एक मंत्र आहे ओम नमः शिवाय। आणि दुसरी एक अजून त्याच्यामध्ये गंमत आहे महाराज त्याच्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम 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 सत्यम शिवम
शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम तो सत्य ही आहे। सत्य गाथ्यामध्ये जर पाहायला गेला तर तुकाराम महाराजांनी पुन्हा सत्याचा त्रिवार उच्चार केलेला आहे। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल 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 सुंदर शब्दाला तर बोलायची गरजच नाही। सुंदर शब्दाशिवाय तर कीर्तनच सुरू होत नाही। का होते आणि जन्माला येताना तुमच्या आमच्या मुखातून जो शब्द बाहेर पडतो तो शिवोहम 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 हे त्रिकाला वाद्यत्व सत्यत्व शिवामध्ये आहे। अजूनही तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना हेही माहीत नाहीये। आता इथे आलेल्या भीमाशंकर सोसायटीमध्ये आलेल्या बऱ्याच मायलिकी असतील। हो कोण ओतूरची असल, कोण धोलवडची असल, कोण जुन्नरची असल, कोण नारायणगावची असल, अन्य अन्य असतील आहेत ना। यांची आज गाव ही असतील परंतु माहेर ठीक आहे। तुमच्याकडून मी उत्तर काढतो। अंजनी माता आता ते बापांचा विचार मी नंतर करतो। केसरी का पवनसुत आहे का दोघ आहेत दोघ आहेत तर कसे आहेत याचा विचार नंतर। पण आई तर एक आहे ना अंजनी। अंजनी माता ही गौतम आणि अहिल्या या दोघांची कन्या। गौतम ऋषींचा आश्रम कुठे याच्यातले त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केलेली किती जरा हातवर करा बरं पटापट। ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केलेली बरोबर। गौतम ऋषींचा आश्रम कुठे ब्रह्मगिरीच्या आहे ना तिथे गौतम ऋषी राहत होते। आता इथे मागच्या इतिहासात मी जात नाही। गौतम ऋषींचा आश्रम तिथे असताना अहिल्येचा आणि गौतम ऋषींचा त्या ठिकाणी वास्तव्य होत याचं हेही कारण सांगून देतो। त्याला मला माहिती तुमच्यापर्यंत आलं नसणार आहे। एकदा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली। पुराण पहा, स्कंद पुराण पहा, पद्म पुराण पहा, श्रीमद भागवत पहा, मी ग्रंथांची नावं सांगतो। आणि जेव्हा सृष्टी केली मनुष्य तरुपा केले राजा प्रियव्रत केला उत्तनपात केला देवहूती केली प्रसूती केली आकृती केली त्याच्यानंतर मानस नारदादी सर्व पुत्र निर्माण केले। मरीची असेल वशिष्ठ असेल अंगिरा असेल अन्य हे सगळे मानस पुत्र आहेत। याच्यामध्ये एक कन्या निर्माण केली त्या कन्येचं नाव आहे अहिल्या। आणि ती अहिल्या जेव्हा निर्माण केली ना मानस कन्या आहे आई वडिलांच्या पोटातून जन्माला आलेली नाही अहिल्या। जेव्हा ती निर्माण केली तेव्हा इंद्रानं पाहिली। प्रसंग तुमच्या लक्षात येतील नंतर आणि शूटिंग होतंय मी जबाबदारीने बोलतो। जेव्हा इंद्रानं तिला पाहिलं तेव्हा इंद्र ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं हे ब्रह्मदेवा एवढी सुंदर कन्या तू निर्माण केलेली आहेस तेवढी कन्या मला दे। नाम तुम्हारा कारण हारा नाम तुम्हारा कारण हारा जाने कब दर्शन होगा तेरी रचना इतनी सुंदर इतना सुंदर होगा इतना सुंदर होगा इतना सुंदर ध्यान लगाते हैं
आपण फक्त एवढं ऐकत आले महाराज, इंद्राने आईलेशी छल कपट केलं, बरोबर आहे ना, केले ना, हे तर सगळ्यांना माहिती आहे कसं केलं हे सांगतो। ब्रह्मदेवाने सांगितलं इंद्रा तुझा विवाह झालेला आहे, शची म्हणजे इंद्राणी तुझी धर्मपत्नी आहे, तुझ्या आपल्या जुंद्री भाषेत जर सांगायचं म्हटलं तर दुसऱ्यांदा नवरदेव म्हणजे दुसावट्याचा, चढत दिली नाही। ब्रह्मदेवाला तपश्चर्या करायची होती आणि म्हणून ब्रह्मदेव तिला घेऊन त्र्यंबकेश्वरला आले। गौतम ऋषींच्या जवळ आल्याच्या नंतर गौतम ऋषींना सांगितलं एक काम कर गौतमा, मला 12 वर्ष तपश्चर्या करायची, तेव्हा एवढी माझी एक कन्या 12 वर्ष तू सांभाळायचीस, याचा सांभाळ कर। 12 वर्षाने मी तपश्चर्येहून आल्याच्या नंतर मी हिला घेऊन जाईल, तोपर्यंत हिचा तू सांभाळ करायचा। गौतम ऋषींनी आज्ञा मान्य केली, ब्रह्मदेव गेले आणि जो ब्रह्मगिरीचा कडा आहे वरचा त्याच्या माथ्यावर ब्रह्मदेव 12 वर्ष तपश्चर्येला बसले, तोपर्यंत त्या पर्वताला नाव नव्हतं, पण जेव्हा ब्रह्मदेव बसले आणि ब्रह्मदेवाने त्या पर्वतावर तपश्चर्या केली तेव्हापासून त्या पर्वताचं नाव झालं ब्रह्मगिरी। 12 वर्षानं ब्रह्मदेव खाली आले, गौतम ऋषींनी काय केलं होतं, 2 झोपड्या निर्माण केलेल्या होत्या, एक स्वतःची तर होतीच होती, एक आहिल्य करता केली, रोज जावं कुशावर्तावर स्नान करावीत, कंदमुळं आणावीत, आहिल्येला द्यावीत, स्वतःही खावीत। महाराज त्यावेळेला गौतम ऋषी आणि आहिल्या सोडून त्या परिसरामध्ये कोणीही नव्हतं, ज्यांना मी मुद्दाम हातकावर करायला लावले। त्र्यंबकेश्वरच्या गावात आश्रम नव्हता, तो आश्रम एकदम डोंगरामध्ये आत येत, किती निर्जन वने, आईन तारुण्यामध्ये दोघेही तिथं राहिले, पण दोघांच्याही मनामध्ये ना अहिल्येच्या ना गौतमांच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली, मनात निर्माण झाली नाही तर बाकीचा प्रश्न गेलाच कुठे महाराज। ब्रह्मदेव 12 वर्षांनी आले आणि आल्याच्या नंतर पाहिलं ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंतीयं योगिनो अथवा न सांगता तुम्हा, अरे एवढा गौतम आणि अहिल्या पवित्र मनानं दोघे जण 12 वर्ष एवढ्या एकांतामध्ये राहिले, अहिल्येच लग्न तर मला करायचंय, गौतमासारखा एवढा निरपेक्ष मुनिम शांतम सशांत इतिमे मती असा निरपेक्ष वृत्तीचा जितेंद्रिय महापुरुष पुन्हा मला सापडणार नाही, जरी मी सृष्टीची निर्मिती केलेली असली तरी गौतमांसारखा महापुरुष नाही, म्हणून गौतमांनाच ही कन्या द्यावी म्हणून गौतमांना विनंती केली, गौतमा माझी एक अजून इच्छा आहे, काय, हिचं पाणी ग्रहण तू करावस। आता ब्रह्मदेवाची आज्ञा आहे महाराज, कोण नाकारणार आहे। ब्रह्मदेवानं मुहूर्त पाहिला, मुहूर्तही तोच होता, ब्रह्मदेव ब्रह्मदेव स्वतः दोघांनी दोघांचा विवाह ब्रह्मदेवानं लावून दिला। पुढे 2 मुलं झाली, पहिला झाला तो पुत्र गौतम आणि अहिल्यांना पहिला पुत्र झालं, त्या पुत्राचं नाव आहे शतानंदी। हे शतानंदी वेद पारंगत झाल्याच्या नंतर हे गुरु बनलेत राजा जनकांचे, जसे माझ्या भगवान रामाचे गुरु वशिष्ठ होते तसे जनकांचे गुरु शतानंदजी आहेत। रामायणामध्ये बातमी सीता स्वयंवराच्या वेळेला शतानंदजींचा सगळा उल्लेख त्याच्यामध्ये येतो, गौतमांचे चिरंजीव। पुढे अंजनीचा जन्म झाला,
आणि अंजनीचा जन्म झाल्याच्या नंतर अंजनी दिली ऋषमुख पर्वतावर केसरी नावाचा वानरांचा जो राजा होता त्या राजाला दिली अंजनी, म्हणून त्याचं एक नाव आहे केसरी नंदन, कोणाचं? हनुमानजीचं नाव आहे ना। ध्यानात येऊ द्या म्हणजे लाईनीवर याल। विठाला विठाला लग्न कोणाबरोबर झालं कळलं ना, मग पवनसुत आहे हे आम्ही मान्य करतो, पण पवनसुत कसा इकडे जायचे आता आपल्याला? सातबाराला नाव कोणाचे? हो वाईवाटीला कोणाचा असं आम्हाला काय घेणे त्याच, पण सातबारा कोणाचा आहे? केसरीचा आहे। थोडस बुद्धीला सविस्तर ऐकाय थोडस। विठाला विठाला शतानंदी जनकनगरी मध्ये, अंजनी गेली ऋषमुख पर्वतावर केसरी नावाच्या वानराबरोबर। आता इकडची गंमत संकाने, नंतर हनुमान जन्माकडे जातो। इंद्राच्या मनामध्ये लहानपणी म्हणजे तिचा जन्म झाल्याच्या नंतर उपवर झाली तेव्हा अहिल्या मनामध्ये भरलेली होती, पण इंद्रानं त्यावेळेलाच एक मनामध्ये गाठ बांधलेली होती, संकल्प होता त्याचा, प्रतिज्ञा होती, जशी माऊलीची प्रतिज्ञा होती अवघाची संसार जशी लोकमान्यांची प्रतिज्ञा होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी हो। पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती मी अखंड ब्रह्मचारी। अजून एका इतिहासामध्ये महापुरुषांची प्रतिज्ञा माहितीये का कोणाची? चाणक्याची। नंद घराण्याचा नाश करील तेव्हाच सत्याला जाईल शेंडीला। त्या काळात शेंड्या तरी होत्या, आता जर एखाद्याने प्रतिज्ञा केली तर त्याला गाठ मारायला शेंडी गाठ मारायला यांच्याकडे होत्या तर यांनी कापायला सुरुवात केली होत्या ना। जेवढ्या आपल्या आजही म्हाताऱ्या जेवढ्या आहेत अजून म्हाताऱ्या, त्या अजूनही जास्त विणीच्या भानगडीत नाही पडत। एकदा का कांगवा फिरवला आणि सगळे केस एकदा का हातात धरले आणि दोन येडे मारले आणि त्याच्यातून एक शिपुरा वळून घेतला, जोपर्यंत बुचुडा होता तोपर्यंत चार चार जावा नातवंडन पतवंड येईपर्यंत एका घरामध्ये राहिल्या, त्याचं कारण सांगतो। राहिल्या का नाही राहिल्या? का राहिल्या? याच्यातल्या किती माता मावल्या असतील ना, तुमच्या आया म्हाताऱ्या असतील घरी, तर त्यांना विचारा म्हणा आई तुझ्या बुचुड्यात काय ठेवत होती तू, होती काय तिला एवढा एवढा दोरा काका होती का नाही? आणि ती सुई कुठं होती? डोक्यात होती। महाराज आपल्याला दोन मेंदू आहेत का सगळ्यांना? ज्याला नाही तो इथे येईलच कशा, तो कधी पोहोचला असता कोरोनामध्येच? एक मेंदू येथे इथे, एक मेंदू इथे, संपूर्ण चालना देणारा मेंदू इथे, विचारांचा आदान प्रदान करणारा, आणि त्याच्यावर तो बुचुडा असायचा आणि त्या बुचुड्यामध्ये ती सुई असायची। महाराज ज्या मेंदूच्या वर ज्याचे संस्कार होते ते संस्कार मेंदू जगाला देत होता। सुईचं काम काय? फाडायचं का जोडायचं? कायचं काम आहे त्याच? जोडायचं का फाडायचं? जर जोडायचं काम जर त्या मेंदूचं होतं, सुईचं का होतं? त्या मेंदूला प्रेरणा देणारी जर ती सुई होती, आणि म्हणून यांनी घर जोडायची काम केली। जशी सुई गेली तशी यांनी आपापल्या सुईची प्रकरण राबवली। हे जुनं शास्त्र होत महाराजांच्यामध्ये, त्यांना प्रतिज्ञा केली होती एक ना एक दिवस तरी मी अहिल्याचा अंग संग केल्याशिवाय राहणार नाही। ती संधी त्यानं साधली, काय मधी घडलं ते सगळ्या जगाला माहिती, मी त्याच्यात वेळ घालवत नाही। आणि एक दिवस तो अहिल्याच्या जीवनामध्ये उतरला गौतमांचं रूप घेऊन,
गौतम स्नानाला गेले, आता गेले तेही कसे सांगतो कारण, चला विठाला विठाला।